15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून संपूर्ण शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल धोरण राबवले जाणार आहे. पोलीस व पेट्रोल पंप चालक यांच्याकडून संयुक्तरित्या जनहितासाठी तसेच सुरक्षेसाठी हे धोरण अंमलात आणण्याचं मंगळवारी निश्चित केलं गेलं आहे. यासाठी पेट्रोल पंपावर पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याने रस्ते अपघातात होणारे मृत्यू हे चिंताजनक असल्याची बाब समोर आल्याने नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल हे नवे धोरण अंमलात आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता जेव्हा दुचाकी चालवण्यासाठी पेट्रोलच मिळणार नाही तेव्हा तरी हेल्मेट घालण्यास नाशिककर प्राधान्य देतील का हे लवकरच स्पष्ट होईल. 9 न्यूज ब्युरो नाशिक.